मंचावर उपस्थित केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील जी, चंद्रकांत दादा पाटील जी, गोपाल शेट्टी जी, मंगल प्रभात लोढ़ा जी, श्री अश्विनी कुमार जी, श्री अरुण कुमार सिंह जी, समोर बसलेले सन्माननीय आमदार, सर्व केंद्र सरकारचे लाभधारक बेनिफिशियरीज आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, सर्वात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं देशाचे पंतप्रधान आपले नेते माननीय नरेंद्र मोदीजींना 8 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल मनापासून शुभेच्छा देतो। संपूर्ण भारतवासियांच्या माध्यमातून देशाला खरा कर्णधार लाभला याबद्दल देशाच्या सर्व जनतेचे देखील मी मनापासून आभार मानतो। खरं म्हणजे ही 8 वर्ष देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासामध्ये मैलाचा दगड म्हणून लिहिली जातील। कुठल्याही देशाच्या विकासामध्ये एक कालखंड असा येतो की जो कालखंड त्या देशाचं संपूर्ण चित्र बदलवतो। आपण बघितलं पारतंत्र्याच्या काळामध्ये, आक्रमकांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाचं चित्र बदलवलं। इंग्रजांच्या काळामध्ये महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, भगतसिंग असतील, त्यांनी देशाचं चित्र बदलवलं। नजीकच्या काळामध्ये या देशामध्ये नवभारताची मुहूर्तमेढ ठेवण्याचं काम हे अटल बिहारी वाजपेयीजींनी केलं, पण खऱ्या अर्थानं नवभारत निर्माण होताना पाहण्याची संधी ही जर आपल्याला कोणी दिली असेल तर ती पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिली। आणि मोदीजींच्या विकासाचा एकच फंडा आहे, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास। आणि या विकासाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं परिवर्तन काय केलं तर यापूर्वी भौतिक विकासाला आपण विकास मानायचो, परंतु सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन येणं हा खरा विकास आहे। देशातला गरीब हा विकासाच्या व्याख्येमध्ये प्रक्रियेमध्ये येणं हा खरा विकास आहे। गरीब कल्याणाचा अजेंडा हा खरा विकास आहे। कुठलाही देश मुढभर लोकांच्या विकासाने विकसित होऊ शकत नाही जोपर्यंत बहुजन आणि सर्वजन या विकासाच्या प्रक्रियेत येत नाहीत तोपर्यंत हा विकास साधता येत नाही। आणि म्हणून मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा या देशामध्ये आणला आणि या देशाच्या गरिबांना पहिल्यांदा असं वाटलं की देशाचे पंतप्रधान आमचे आहेत, या देशामध्ये गरिबांचा मसीहा पुन्हा एकदा तयार झाला आणि त्या मसीहाचं नाव आहे माननीय नरेंद्र मोदीजी। आपण बघा, यापूर्वी सातत्याने कुठलंही सरकार आलं तरी गरिबाच्या संदर्भात बोलायचं, गरिबी निर्मूलनाच्या बाता मारायचं, गरिबी निर्मूलनाच्या योजना तयार करायचं, पण गरिबापर्यंत योजना कधीच पोचली नाही। मधल्या मधली व्यवस्था योजना खाऊन टाकायची। आपल्या लक्षात असेल स्वतः पंतप्रधान राजीव गांधी यांनी कबूल केलं होतं की मैं दिल्ली से गरीबों के लिए 1 रुपया भेजता हूं तो 85 पैसे दलाल खा जाते हैं और केवल 15 पैसे ये गरीब तक पहुंचते हैं। ही भ्रष्टाचारी व्यवस्था या देशामध्ये होती। ही भ्रष्टाचारी व्यवस्था बदलून मोदीजींनी थेट मदतीच्या माध्यमातून, DBT च्या माध्यमातून दिल्लीहून 1 रुपया निघाला तर शेवटच्या माणसाला तो 1 रुपयाच मिळेल, एकही पैसा दलालाकडे जाणार नाही, ही व्यवस्था उभी केली।
आज बघा 12 कोटी शेतकऱ्यांना 21,000 कोटी रुपये मोदीजींनी दिले. एक पैशाचा भ्रष्टाचार नाही, एकही दलाल नाही. दिल्लीला क्लिक केलं की शेतकऱ्याच्या खात्यात थेट पैसा जातो. ही जी काही अधिकारिता सामान्य शेतकऱ्याला, सामान्य माणसाला मोदीजींनी दिली, परिणाम काय आहे? परिणाम हा आहे की जो काही नुकताच UN रिपोर्ट तयार केला आहे, त्या रिपोर्टमध्ये असं सांगितलेलं आहे की भारतामध्ये जी काही गरीब आहेत, या गरिबीमध्ये मोदीजींच्या या 8 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 12% कमतरता आलेली आहे. आणि अतिगरीब जे आहेत त्यांच्याही संदर्भात मोठ्या प्रमाणात काम झालं आहे हे UN सारखी त्रयस्थ एजन्सी या ठिकाणी सांगते. अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी असं म्हणत होतो, अन्न वस्त्र निवारा हे आमचे मूलभूत अधिकार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ते संविधानात दिले आहेत. पण दुर्दैवाने या ठिकाणी वस्त्र तर जवळपास सगळ्यांकडे होते, पण अन्न आणि निवारा मात्र सगळ्यांकडे नव्हता. आणि आम्ही संविधानाच्या शपथा घेतल्यानंतरही सामान्य माणसाला ते देऊ शकत नव्हतो. मोदीजींनी त्यामध्ये मोठं परिवर्तन केलं. या देशामध्ये एकही व्यक्ती घराविना राहणार नाही, याकरता प्रधानमंत्री आवास योजना तयार केली. 3 कोटी घरं बांधून पूर्ण झाली. अजून 7 ते 8 कोटी घरं बांधण्याची सुरुवात झाली. आणि येत्या काळामध्ये देशामध्ये निवाऱ्याविना स्वतःच्या हक्काचं घर नसलेला एकही कुटुंब राहणार नाही, ही व्यवस्था या देशामध्ये मोदीजींनी तयार केली. एवढंच नाही, अनेक लोक महागाईच्या बाता मारतात, अनेक लोक महागाईवर राजकारण करतात, पण या देशामध्ये गेले 1.5 वर्ष 80 कोटी लोकांना अन्नधान्य मोफत देण्याचं काम हे नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी केलं आहे. 80 कोटी 135 कोटी लोकांच्या देशात 80 कोटी लोकांना अन्नधान्य मोफत हे मोदीजींच्या माध्यमातनं गेली 1.5 वर्ष त्या ठिकाणी दिलं जात आहे. आणि म्हणून अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा असतील त्या पूर्ण करण्याचं काम. केवळ घर नाही, प्रत्येक घरात शौचालय झालं पाहिजे. आमच्या माता भगिनींना इतक्या मोठ्या प्रमाणात शौचालय नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा, त्याच्यामुळे अनेक विकारांना सामोरं जावं लागायचं, अनेक बिमाऱ्यांना सामोरं जावं लागायचं. त्यांच्या लाजेची जी परिसीमा होती ती देखील आपल्याला त्या ठिकाणी समजत होती, पण दुर्दैवाने कोणी त्याचा विचार केला नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल की ज्यावेळी मी एका आंतरराष्ट्रीय फोरमवर मुख्यमंत्री म्हणून गेलो आणि तिथे आफ्रिकेतले काही देशाचे लोक आले, आणि त्यानंतर मी तिथे प्रेझेंट केलं महाराष्ट्रामध्ये कसे आम्ही शौचालय निर्माण केले आणि महाराष्ट्र कसा त्याच्यात अग्रसर राहिला. त्यानंतर 4 देशाचे लोक हे मला त्या ठिकाणी भेटले आणि ते म्हणाले, आम्ही इमॅजिनच करू शकत नाही की एवढ्या मोठ्या देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात शौचालयाची निर्मिती होऊ शकते, त्यामुळे आम्हालाही समजावून सांगा तुम्ही कसं केलं आहे, आम्हाला देखील हे करायचं आहे, ही तर एक जादू आहे. अशा प्रकारे त्या आफ्रिकन देशाच्या लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं हे मोदीजींचं काम आहे. एवढंच नाही, प्रत्येक घरामध्ये इलेक्ट्रिसिटी पोहोचली पाहिजे. हर घर बिजली हा कार्यक्रम हातात घेतला, आणि शहरं असो की गावं असो, अगदी आदिवासी पाड्यांपर्यंत वीज पोचवून प्रत्येकाच्या घरामध्ये वीज पोचवण्याचं काम हे माननीय मोदीजींनी या ठिकाणी केलं. मगाशी दादा सांगत होते, खरंय मोदीजींनी आपल्या आईला चुलीवर स्वयंपाक करताना पाहिलं होतं, तिच्या डोळ्यातले ते अश्रू पाहिले होते, तिचं ते खोकळणारं व्यक्तिमत्व बघितलं होतं. आणि मोदीजी म्हणाले, जेव्हा एक माता भगिनी चुलीवर स्वयंपाक करते, दर दिवशी चूल फुकता फुकता ती इतका धूर आत घेते, एखाद्या व्यक्तींनी रोज 50 सिगरेट पिल्यानंतर जेवढा धूर हा
हा त्याच्या फुफ्फुसात जातो तेवढा धूर माता भगिनींच्या फुफ्फुसात रोज चुलीवरचं जेवण बनवताना त्या ठिकाणी जातो। आणि म्हणून मोदीजी म्हणाले जे माझ्या आईने सहन केलं ते या देशातल्या दुसऱ्या आईला मी सहन करू देणार नाही। आणि म्हणून उज्ज्वलासारखी योजना आणली, 8 कोटी घरांमध्ये उज्ज्वलाचं सिलेंडर त्या ठिकाणी दिलं। आणि आज केवळ सिलेंडर दिलं असं नाही तर त्या सिलेंडरवर सबसिडी दिली। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये गॅसचे भाव वाढल्यानंतर देखील आज उज्ज्वलाचे जे सिलेंडर आहेत त्यांना ॲडिशनल 200 कोटी रुपयाची सबसिडी अनाऊन्स केली। 6400 कोटी रुपये त्याकरता मोदीजींनी दिले। आणि गरिबाच्या घरचा चुला हा सुरू राहिला पाहिजे। आणि म्हणून ज्यावेळी हे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे शिवसेनेचे अनेक लोक त्या ठिकाणी आंदोलन करता त्यावेळी त्यांना याची कल्पनाच नाही आहे की मोदीजी आंतरराष्ट्रीय ज्या अडचणी आहेत, जगामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव वाढतायत, जगात गॅसचे भाव वाढतायत, जगात खतांचे भाव वाढतायत, जगामध्ये अन्नधान्याचे भाव वाढतायत, पण याचा इम्पॅक्ट हा भारतावर येऊ देत नाही आणि गरिबावर तर येऊच देत नाही। खऱ्या अर्थानं हा गरीब कल्याणाचा जो अजेंडा आहे, आपण बघितलं कोरोनाच्या काळामध्ये देखील माननीय मोदीजींनी ज्या प्रकारे भारताला एक लीडरशिप दिली, तुम्ही विचार करा, जगाच्या पाठीवर 4 किंवा 5 देश केवळ व्हॅक्सिन तयार करू शकले, 4 किंवा 5 देश। आणि आपल्या सगळ्यांना अभिमान आहे की या 4-5 देशामध्ये आपला भारत देश आहे की ज्यांनी कोरोनाची व्हॅक्सिन तयार केली आणि मोदीजींनी त्याचं नेतृत्व केलं। विकास के लिए समर्पित गरीब, मला असं वाटतं की मोदीजी आपल्याला जॉईन होत आहेत, पण ज्या प्रकारे या देशामध्ये 180 कोटी लोकांना मोदीजींनी कोरोनाचा टीका दिला, आज आपण सगळे लोक या ठिकाणी बसलो आहोत, ते कोरोनाची मोदीजींनी मोफत दिलेली लस यामुळे या ठिकाणी बसलो आहोत। आणि हाच गरीब कल्याणाचा अजेंडा आता मोदीजी पुढे नेणार आहेत। आपण तिथे अपलिंक झालो आहोत, त्यामुळे मी माझं भाषण संपवताना केवळ एवढंच सांगेन, सगळ्यात महत्त्वाचं मोदीजींनी योजना देताना जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, भाषा पाहिली नाही, पंथ पाहिला नाही, प्रदेश पाहिला नाही, जो गरीब आहे त्याच्याकरता योजना, हे जे मोदीजींनी केलं या देशामध्ये पहिल्यांदा लोकशाही पद्धतीनं प्रत्येक व्यक्तीला गरिबाला मदत करण्याचं काम मोदीजींनी केलंय। आणि म्हणून आज त्यांना 8 वर्ष पूर्ण झाल्याबरोबद्दल माननीय मोदीजींचं आपण मनपूर्वक अभिनंदन करूया, जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया आणि पुढच्या त्यांच्या कारकिर्दीकरता त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया। जय हिंद, जय महाराष्ट्र।